नमस्कार सगळे, नमस्कार. कसे आहात? मस्त मस्त ना. तर माझं नाव सुमित पनलेकर आणि सर्वप्रथम तर मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि तुमचं आमचं जमलं या टीमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही जो चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. तर आजचा माझा विषय आहे की इंग्रजी भाषा. बरोबर आहे, आपण आता इंग्रजी भाषा पुष्कळ जणं बोलतात. पहिला तर आपण मराठीच होती आपल्या इथे, आता खूप क्रेज वाढला आहे, बोलतात ना त्याचा क्रेज वाढला आहे इंग्रजी भाषेचा. तर या इंग्रजी भाषेबद्दल काही गमती जमती जरा गोष्टी आहेत आपल्याकडे. तर आपण नॉर्मली इंग्रजी शब्द वापरतो, तर जरा क्रिकेट म्हणा, क्रिकेटला आपण हे नाही म्हणत की लंबदंड गोलपिंड धरपकड प्रतियोगिता, एवढं लांबलचक बोलत नाही आपण. मोबाईल घ्या, मोबाईलचं नाव काय, भ्रमणध्वनी, कोण बोलतं? नाही बोलत. तर असं काय झालं आहे माहिती आहे का, की मराठी भाषा ॲक्च्युली दुःखद गोष्ट आहे की मराठी भाषा खूप लोक कमी बोलायला लागलेत आणि इंग्रजीमध्येच आपलं हे ब्रो, हाऊ आर यू, काय आहे, मजा येते का, काय भावा, कसं चाललं आहे, आपसू मराठी भाषा पॉवर. तर मला सर्वप्रथम यांच्या विषयांपासून डाऊट येतो, यांचे विषय पण विचित्र आहेत इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे. सायकोलॉजी, सायकोलॉजीमध्ये पी सायलेंट आहे का? मनमोहन सिंग आहे. असतं असं. केमिस्ट्रीमध्ये एच सायलेंट आहे, टॉकमध्ये एल सायलेंट आहे, टाकता कशाला, टाकायची गरज काय तुम्हाला, कळत नाहीत कधी कधी. आणि चालू असतं इंग्रजी म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये लोक कामं करतात वगैरे, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, बाहेर आल्यावरती पण तेच चालू, यू नो ब्रो, अरे काय काय तुला नक्की काय बोलायचंय कळू तरी दे आम्हाला. आणि तुम्ही बघाल ना, इंग्रजी बोलणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आहे ना एक वेगळा स्वभाव असतो. स्वभाव म्हणजे नाही समजलं, स्वॅग, त्याला स्वॅग म्हणतात, ठीक आहे, वेगळा स्वॅग असतो. म्हणजे बोलतात नाही का असे एकदम कॉलर व्हीलर टाईट करून, एकदम जसं काय मोठा तिगरच मारला या लोकांनी, अशा टाईपचं यांचं असतं. तर तसाच माझा मित्रसुद्धा एक आहे, त्याला नेहमी तुम्ही विचाराल म्हणजे बोलतात नाही का की स्वप्न काय तुझं, यू नो ब्रो, आय थिंक आय शूड लिव्ह इन अमेरिका. बोलण्यातलं सांगतोय, मला काही एवढी इंग्रजी भाषा येत नाही. तर तशा टाईपमध्ये बोलला तो, ठीक आहे, म्हटलं अमेरिका का, अमेरिकेला जायचं, अरे तिथलं वातावरण बघितलंय, तिथली पब्लिक बघितली, तिथं पगार पण जास्त आहे, हेच आहे, बोललो तुला फ्रीडम आहे का, बोललो मूर्खा, महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जेवढं तुला फ्रीडम मिळतं तेव्हा बाहेरच्या देशात मिळू शकतं का? नाही मिळू शकत. साल्या रात्रीच्या अंधारात तू कोपऱ्यात जाऊन मुततोस. होत असं बघितलं असाल तुम्ही, होत असं. आणि काय त्या लोकांचा काय एवढा क्रेज आहे, ती लोक इकडे येतात भारतात फिरायला आणि मला वाटतं ना फॉरेनर आहेत ना सगळे इंग्रज आपले हे आहेत, एलियन्स आहेत का? तो तुम्ही त्यांना सिम्पल प्रश्न विचारला, विचारा मुंबईत कशाला येतात, धूप ऊन खायला स्पेशल येतात तिकडे ते, ठीक आहे. आणि फॉरेनर त्यांची भाषा पण विचित्र आहे, आणि म्हणजे बोलतात ना एका भाषेचे तीन तीन चार चार अर्थ निघतात, तीन ते चार अर्थ निघतात एका शब्दाचे, एका सेंटेन्सचे. लेट्स हँग आउट टुगेदर, चला बाहेर जाऊन लटकूयात, अशा टाईपचं चालू आहे. एक दिवशी रस्त्याने चाललोय, फॉरेनर, ओ व्हॉट अ लव्हली कॉक, कोंबडा होता रे बाजूला, कोंबड्याला कॉक म्हणतात, आम्ही काय विचार करू यार, बरोबर आहे, आम्ही काय विचार करणार. कॉकचे पण प्रकार आहेत, पाण्याचा कॉक, शटल कॉक, आणि कॉक जेव्हा मी गुगलमध्ये सर्च केला कॉक शब्दाचा अर्थ, तर त्याने दाखवलं मला मूर्ख. कॉक शब्दाचा अर्थ हा मूर्ख आहे, पॉन मध्ये कॅटेगरी असते बिग कॉक, मोठा मूर्ख. काही चालू आहे यार, बोलतात नाही का. आणि यांचं एक समजत नाही की यांना अमेरिकेबद्दल का वेळ लागला एवढं. बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी आपली मराठी भाषा पण जपली पाहिजे, बरोबर आहे. हा बोलतो तुला काय माहिती यार, चल तुला दाखवतो आम्ही कशी लाईफ एन्जॉय करतो. आणि यांचे कॉन्सेप्ट लय वेगळे असतात, फिरायची जागा बोला किंवा कुठं काही म्हणा तुम्ही, फिरायच्या जागा वगैरे, चल तुला नेतो मॅकडॉनल्ड्सला, ठीक आहे, गेलो तिकडे, तिकडे त्याने दोन बर्गर मागवले, 250 रुपयाचा एक बर्गर,
मी साला बोललो चिकन थाळी खाईन बोललो याच्यामध्ये. ठीक आहे, मला काही कॉन्सेप्ट पटला नाही. तिकडून आम्ही आलो बाहेर, टोलचं चल हे नाही आवडलं ना तुला, KFCला घेऊन जातो. KFC 3 चिकनचे पीसेस 100 रुपये. तिसऱ्या पीससाठी आम्ही आदापादा करत होतो एकमेकांना. आणि KFCचा आय थिंक फुल फॉर्मच तो आहे, काय पण फालतूगिरी चालू आहे. काय अर्थ आहे का यार, असं कुठं असतं, चालू असतं असं. तर रँडम रँडम येतात अशी लोकं, अशी भेटतात वगैरे, की बोलतात नाही इंग्रजी. आता जेवढं तुम्ही मराठी भाषेत एक्सप्रेस होऊ शकता तेवढं इंग्रजीमध्ये होऊ नाही शकत, टाइम वाढतो. आता एखादा बॉस आपल्या एम्प्लॉईला बोलतो आहे गेट आऊट, समोरचा विचारतो व्हॉट आय सेड गेट आऊट, झालं वेळ वाढला, टाइम वाढला, एनर्जी पण गेली. तेच तो मराठीमध्ये बोलतो निक बँक निघून जाणार, तो निघून जाईल, थांबणारच नाही. बरोबर आहे, थांबणारच नाही. त्याच्यानंतर त्यांना अजून एक क्रेज असतं पबमध्ये जायचं. बरोबर आहे, डान्स एन्जॉय. ट्रेनमधली गर्दी नाही आवडणार या लोकांना, ट्रेनमधली गर्दी अजिबात आवडणार नाही. त्यांना पबमधली गर्दी आवडते, ते ना धक्का बुक्का देऊन नाचतात. इथं धक्का गेला की त्या कोपऱ्याला, इथं धक्का दिला की त्या कोपऱ्याला, काय गव्हाळ्यासारखं नाचत असतात. देऊ जाणार तो बोलतो चल पबला नेतो तुला. मी म्हटलं बघून घेऊ काय आहे ते, आपलं बघून घेऊ म्हटलं. गेलो तर पहिला तिथं म्युझिक वगैरे चालू होतं, ह्याने पहिल्यात नाचायला गेली सुरुवात. मी आपला शांत उभा, बोलतो काय झालं नाचत का नाही. बोलो लिरिक्स तरी पडू दे कानावरती, नुसतं काय म्युझिकवर नाचवलं. तर म्हटलं ठीक आहे. म्युझिक आले त्याच्यानंतर गाणं वाजलं समर ऑफ 69, 69चा उन्हाळा. ते उन्हाळ्याच्या गाण्यावरती डान्स करतात, काय अर्थ आहे का यार. उन्हाळ्याच्या गाण्यावरती कोण डान्स करतं काय यार, नाही ना काय करत. त्याच्यानंतर आलं शकीराचं गाणं हिप्स डोंट लाय. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा माणसाने, काय अर्थ घ्यायचं म्हणतं. तर जाऊ दे, आपल्याला ते काय पटलं नाही, आपल्याला मराठी भाषा आपली बस काय म्हटलं. त्याच्यानंतर मित्र बोलला चल तुला हे पण पटत नाही ना, एक काम करूयात म्हटलं, कॉन्सर्टला जाऊयात. तो मला घेऊन गेला शकीराच्याच कॉन्सर्टला, आणि त्याचेच पैसे. बोलो माझं तर काय जात नाही म्हटलं. चल म्हटलं नाही. आणि तिकडं सीन असा आहे ना, कॉन्सर्टला गेल्यावरती पाण्याच्या बाटल्या ते देत नाहीत, ते तुम्हाला ग्लासामधून पाणी असं वगैरे काहीतरी करून देतात. म्हटलं चल असं का, बाटली का नाही देत आहे. बोलतो नाही पब्लिकने फेकून मारली तर. फालतूगिरी. आणि तिकीट्स आमच्या एवढ्या चीप लेवलच्या होत्या, म्हणजे बोलतात नाही का शो चालू आहे बँड्राला, आणि मी कळव्याला उभं राहून बघत होतो. इतक्या लांबपर्यंत यार, कुठे असतं असं यार. बरं तिथे दुर्बीण पण नाही वापरू शकत तिकडे. लोक बोलते साला नीट काय बघायचं आहे का तुला, कॉन्सर्ट बघायला आलास का काय बघायला आलास. असं पण होतं, होतं तसं. तर तिने गाणं वगैरे सुरू केलं, बाजूला एक माणूस उभा होता, अरे वा शकीरा या गाई आहे तू. शकीरा गात होती गात होती. शकीराने गाणं म्हणता म्हणता मध्येच बोलली कम ऑन सिंग विथ मी. मी बोलो मी चुतिया पैसे देऊन आलो इकडे. म्हटलं मूर्ख आहे का बोलो पैसे देऊन आलो. झालं तर बाजूला उमाड, अरे शकीरा लव्ह यू. मी बोलो भाई लव्ह यू. भाई कुठून आलाय म्हटलं. त्याला विचारलं क्यू इतना क्यू कसं, अरे क्या गाणं गाई यार शकीरा. हां दिल को छू लिया. बोलो दिल को छू लिया किधर से आए हो. बोला नाला सोपारा. दैट्स इट फॉर माय साइड. थैंक यू.